आजचा माहितीपूर्व आणि इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजेच पाऊंड आणि आपल्या भारतीय रुपीज मधला फरक। तर युकेची करन्सी आहे पाऊंड, आपण त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये चलन असेही म्हणतो। तर युकेची करन्सी पाऊंड आहे, त्याला GBP असेही म्हणतात। तर GBP म्हणजे ग्रेट ब्रिटन पाऊंड। तर आज मी तुम्हाला युकेची करन्सी दाखवणार आहे, म्हणजेच इथे किती प्रकारच्या नोट आहेत, किती प्रकारचे कॉइन आहेत आणि विशेष म्हणजे त्या नोटा किती प्रकारे छापल्या गेल्या आहेत आणि त्या का इतक्या प्रकारे छापल्या गेल्या आहेत, ते सगळं आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या माहितीसाठी तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक थोडक्यात सांगते, मी वैशाली। UK लाईफस्टाईल, इन जनरल UK लाईफ याबद्दलच्या निरनिराळे व्हिडिओ मी आपल्या मराठी भाषेमधून तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर माझे निरनिराळे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा। तर आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये 8 प्रकारच्या नोट आहेत, म्हणजेच 2000, 500, 200, 100, 50, 20, 10 आणि 5। तर इथे किती प्रकारच्या नोट असतील? इथे फक्त 4 प्रकारच्या नोट आहे। तर मी तुम्हाला आता सगळ्यात मोठी नोट दाखवते आहे, तर इथली सगळ्यात मोठी नोट जी आहे ती आहे 50 ची। तर ही आहे 50 ची नोट, ही नोट बँक ऑफ इंग्लंडने छापली आहे। या फ्रंट साइडवर आपल्याला क्वीन एलिझाबेथ यांचा फोटो दिसतो आहे आणि ही आहे बॅक साइड। तर या बॅक साइडला इथे मॅथ्यू वॉल्टन यांचा फोटो आहे आणि हे आहे जेम्स वॅट। तर ही इथली सगळ्यात मोठी नोट आहे। या नोटचा वापर इथे दैनंदिन वापरामध्ये भरपूर कमी होतो, तर जेव्हा पण आपण ही नोट जिथे पण वापरतो तेव्हा ही नोट बऱ्याच वेळा चेकसुद्धा केली जाते आणि आपण जिथे ही नोट वापरतो आहे तिथे आपली सिग्नेचर सुद्धा घेतली जाते। तर ह्या नोटची भारतीय किंमत आहे जवळपास 4700 रुपये। मी जो आजचा जो रेट आहे त्यानुसार तुम्हाला सांगते आहे। तर यानंतरची नोट आहे 20 ची। तर ही नोट इथे 4 प्रकारे छापली गेली आहे, तर याची माहिती पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। तर ही नोट इथे 1, 2, 3, 4 प्रकारे छापली आहे। तर मी तुम्हाला एक एक करून एक एक नोट दाखवते। तर ही जी नोट आहे ही 20 ची नोट, ही बँक ऑफ इंग्लंडने छापली आहे। या नोटवर आपल्याला फ्रंट साइडला क्वीन एलिझाबेथ यांचा फोटो दिसतो आहे आणि ही आहे बॅक साइड, या बॅक साइडला ॲडम स्मिथ यांचा फोटो आहे। तर ही दुसऱ्या टाईपची 20 ची नोट मी तुम्हाला दाखवते। ही नोट द रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने प्रिंट केलेली आहे आणि फ्रंट साइडला आपल्याला इथले पहिले गव्हर्नर द लॉर्ड इले यांचा फोटो दिसतो आहे आणि ही आहे बॅक साइड। तर बॅक साइडला ब्रॉडिक कॅसल याचा फोटो आहे। तर ही तिसऱ्या टाईपची नोट 20 ची, ही नोट बँक ऑफ स्कॉटलंडने छापलेली आहे आणि ह्या फ्रंट साइडवर आपल्याला सर वॉल्टर स्कॉट यांचा फोटो दिसतो आहे आणि ही आहे या नोटची बॅक साइड, इथे 4th ब्रिजचा फोटो आहे। तर ही 20 ची चौथ्या प्रकारची नोट मी तुम्हाला दाखवते आहे। ही नोट क्लायडेसडेल बँकने छापलेली आहे आणि याच्या फ्रंट साइडला द रॉबर्ट ब्रूस यांचा फोटो आपल्याला दिसतो आहे आणि ही या नोटची बॅक साइड दाखवते तुम्हाला। तर या नोटची भारतीय किंमत जवळपास 1800 रुपये आहे। तर मी आता तुम्हाला 10 पाऊंडच्या 4 प्रकारे छापलेला नोट दाखवते। तर 10 पाऊंडची भारतीय किंमत आहे जवळपास 950 रुपये। तर ही जी पहिली नोट आहे 10 ची, ही बँक ऑफ इंग्लंडने छापलेली आहे। तर बँक ऑफ इंग्लंडच्या नोटवर आपल्याला क्वीन एलिझाबेथ यांचा फोटो दिसतो आहे फ्रंट साइडला आणि ही या नोटची बॅक साइड आहे। तर बॅक साइडवर जेन ऑटसन यांचा फोटो आहे। तर या 10 पाऊंडच्या ज्या नोट्स आहेत त्या पॉलिवर नोट्स आहेत। तर ही जी दुसरी नोट मी तुम्हाला दाखवते आहे ती रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने छापलेली आहे। ही आहे हिची फ्रंट साइड, त्या फ्रंट साइडवर आपल्याला जेनी सोमरविल यांचा फोटो दिसतो आहे आणि ही या नोटची बॅक साइड। 10 च्या सर्व नोट या पॉलिमर आहेत। तिसरी नोट जी आहे ती आहे क्लायडेसडेल बँकची, मी तुम्हाला दाखवते आता।
ही आहे क्लॅडेझेल बँकची नोट, याची फ्रंट साईड आहे. तर या फ्रंट साईडवर रॉबर्ट बर्न यांचा फोटो आहे. तर रॉबर्ट बर्न हे फेमस स्कॉटिश कवी होते. आणि याच्या बॅक साईडवर ओल्ड आणि न्यू सिटी ऑफ इडनबराचा फोटो आहे. मी याच्या आधी ओल्ड सिटी ऑफ इडनबराचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला ओल्ड टाउन ऑफ इडनबरा बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यानंतरची जी नोट आहे ती आहे बँक ऑफ स्कॉटलंडची. ही नोट बँक ऑफ स्कॉटलंडने छापलेली आहे. इथे आपल्याला चार प्रकारच्या वेगवेगळ्या नोट बघायला मिळतात. आणि ही आहे या नोटची बॅक साईड. तर याच प्रकारे मी तुम्हाला आता 5 पाऊंडची नोट दाखवते. तर 5 पाऊंडच्या नोटची भारतीय किंमत आहे जवळपास 475 रुपये, म्हणजेच 475 रुपीज. तर ही पहिली नोट आहे ती रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने छापलेली आहे. ही जी फ्रंट साईड आहे आणि ही दुसरी नोट आहे ती नोट बँक ऑफ इंग्लंडने छापलेली आहे. तर बँक ऑफ इंग्लंडच्या नोटवर आपल्या प्रत्येक नोटवर आपल्याला क्वीन एलिझाबेथ यांचा फोटो दिसतो. आणि बॅक साईडला सर विलियम चर्चिल यांचा फोटो आहे. तर ही तिसऱ्या टाईपची नोट आहे ती बँक ऑफ स्कॉटलंडने छापलेली आहे. तर बँक ऑफ स्कॉटलंडवर आपल्याला सर विलियम स्कॉट यांचा फोटो दिसतो आहे. आणि ही याची बॅक साईड आहे. आणि चौथ्या प्रकारची नोट ही जी आहे 5 पाऊंडची ती क्लॅडेसडेल बँकने छापलेली आहे. हिची फ्रंट साईड आहे. आणि या नोटच्या बॅक साईडवर फोर्थ ब्रिजचा फोटो आहे. तर आता मी तुम्हाला इथले कॉइन्स कसे असतात ते दाखवते. तर इथे 8 प्रकारचे कॉइन्स असतात. तर हा पहिला सर्वात मोठा जो कॉइन आहे हा 2 पाऊंडचा कॉइन आहे. हा पितळाचा बनलेला आहे आणि याची भारतीय किंमत जवळपास 190 रुपये आहे. तसंच हा एक कॉइन हा 1 पाऊंडचा कॉइन आहे. हा सुद्धा पितळाचा बनलेला आहे आणि याची भारतीय किंमत जवळपास 95 रुपये आहे. तर पहिले भारतामध्ये सुद्धा नाणे वापरले जायचे, जसे की 50 पैसे वगैरे. तर त्याच टाईपचा हा 50 पेन्सचा कॉइन आहे. इथे पेन्स वापरल्या जातात. तर याची भारतीय किंमत आहे जवळपास 46 रुपीज, म्हणजेच 46 रुपये. तर हा आहे 20 पेन्सचा कॉइन. याची भारतीय किंमत आहे जवळपास 19 रुपये. तर यानंतरचा हा कॉइन आहे 10 पेन्सचा. तर याची भारतीय किंमत आहे जवळपास 9 रुपये. तर यानंतरचा हा एक छोटासा कॉइन आहे 5 पेन्सचा. तर याची भारतीय किंमत आहे जवळपास 5 रुपये. तर यानंतरचा हा कॉइन आहे तो आहे 2 पेन्सचा. हा कॉइन तांब्याने बनलेला आहे. तसंच हा एक सगळ्यात शेवटचा, म्हणजेच 1 पेन्सचा कॉइन, हा सुद्धा तांब्याने बनलेला आहे. याला 1 पेनी असंही म्हणतात. तर आपल्याला इथे प्रत्येक नोट ही 4 प्रकारे प्रिंट केलेली दिसली. तर असं का? तर इथे 8 प्रकारच्या बँकांना नोट प्रिंटिंगची ऑथॉरिटी दिली गेलेली आहे. तर त्यापैकी इंग्लंड आणि वेल्ससाठी बँक ऑफ इंग्लंड ही बँक नोट इश्यू करत असते. आणि स्कॉटलंडसाठी द बँक ऑफ स्कॉटलंड, द रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अँड द क्लॅडेसडेल बँक ह्या 3 प्रकारच्या बँक स्कॉटलंडसाठी नोट इश्यू करतात. म्हणूनच आपल्याला प्रत्येक बँकेची नोट डिझाईन ही वेगवेगळी बघायला मिळते. जेव्हाही तुम्ही इंडियातून युकेला ट्रॅव्हलिंग कराल तेव्हा तुमच्या जवळ जवळपास 200 पाऊंड कॅश तरी तुमच्यासोबत ठेवा. आणि अजून प्रीपेड ट्रॅव्हल कार्डसुद्धा ठेवा की ज्यामध्ये पाऊंड क्रेडिट केलेले असतील. तर प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड कॅरी करायचं एक कारण असं की युकेमध्ये 99% ठिकाणी, म्हणजेच शॉप्स, हॉटेल या ठिकाणी कार्डचा वापर जास्त केला जातो. येथे कॅशचा वापर हा कमी केला जातो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाहत राहा प्रत्येक शनिवारी माझा नवीन व्हिडिओ. लवकरच भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.